कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या चिंतेचं वातावरण झालं आहे. पण कोरोनाची लाट जितक्या वेगानं वाढेल तितक्याच वेगानं ती ओसरेल असं आकडेवारीनुसार पाहायला मिळत आहे. तसंच दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील अधिक आहे. पाहूयात. 1 जानेवारी 9,170, 3 जानेवारी 12,160, 5 जानेवारी 26,538, 7 जानेवारी 40,925. जानेवारी सुरू झाला आणि कोरोना रुग्णवाढीने वेग पकडला. पण जितक्या वेगात ही रुग्णवाढ झाली आहे तितक्याच वेगात ही लाट ओसरू शकते. मग प्रश्न असा आहे की हे असं का होईल, तर त्यासाठी काही तज्ञांनी दक्षिण आफ्रिकेचं उदाहरण दिलंय. तिथे 1.5 महिन्यांआधी ओमायक्रॉनचा शिरकाव झाला, रुग्णवाढ सुरू झाली, मात्र आता हीच लाट तिथे ओसरताना दिसतेय. रुग्णवाढही काहीशी नियंत्रणात आली आहे. सध्या जे हॉस्पिटलमध्ये केसेस आहेत त्यात 96% लोक जे आहेत ज्यांना ऑक्सिजन लागतोय ते नॉन वॅक्सिनेटेड लोक आहे, म्हणजे त्यांना वॅक्सिन भेटलेलाच नाही आहे. आणि तो वॅक्सिनचा फायदा भरपूर दिसतो आहे. वॅक्सिन घेतलेल्या लोकांना कोविड होतोय, पण ज्या लोकांना कोविड होतोय त्या लोकांमध्ये सिव्हिअर इन्फेक्शन किंवा मृत्यू होत नाही आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांपैकी 1.27% रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्याचं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 95% अधिक आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण पहिल्या दोन्ही लाटेहून जास्त आहे. अनेक रुग्णांना आयसीयूची गरजही भासत नाहीये. आजच्या घडीला एकही आयसीयू पेशंट आपल्याकडे नाही आणि ती वेळ येऊच नाही म्हणून आपण प्रयत्न करतो. आपण बोलतोय ते आता बीकेसी बद्दल बोलतोय. मागील 1.5 महिन्यांपासून दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉननं धुमाकूळ घातला होता, मात्र आता दक्षिण आफ्रिकेतील अनेक निर्बंध उठवली गेली आहे. दुसरीकडे अमेरिकेत देखील सध्याला 8 लाखांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. मात्र जशी झपाट्यानं रुग्णवाढ तिथे आपल्याला बघायला मिळत आहे, ही परिस्थिती लवकरच निवळेल असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. आणि जेव्हा एक प्लॅटू याचे होतो फर्स्ट वेव्हमध्ये आणि सेकंड वेव्हमध्ये बघा की 10-12 दिवस जर प्लॅटू अचीव झाला इन्फेक्टिव्हिटीचा तर त्यानंतर नक्कीच डिक्लाइनिंग फेज येत असतो. तर त्यामुळं आता पुढील 8 दिवस जर आपला आकडा स्टेबल राहिला तर त्यानंतर आपला डिक्लाइनिंग फेज नक्कीच येईल. डिक्लाइन फेज येईल लवकर असं वाटतं. लवकर 8-10 दिवस तरी वाढ बघावं लागेल. कोरोना रुग्णसंख्येवर वाढीनंतर दक्षिण आफ्रिकेत रुग्णसंख्या कमी होतीये, त्यामुळे तिथे आता निर्बंधही शिथिल झाले आहेत. दुसरीकडे अमेरिकेत देखील मागील काही दिवसात सर्वोच्च रुग्णसंख्या दिसतेय. अशीच काहीशी परिस्थिती सध्या भारतात आणि तुलनेने इतर राज्यांमध्ये देखील दिसतेय. पण जे आफ्रिकेत झालं तोच ट्रेंड कायम राहिला तर भारतातही रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. मार्च 2020 मध्ये कोविड संसर्गास राज्यात प्रारंभ झाला होता. 28 मार्च रोजी राज्यात 146 रुग्ण होते, मात्र बरे होण्याचे प्रमाण फक्त 14.6% होते. सध्याला होणाऱ्या लसीकरणाचा वेग आणि अधिक प्रगत झालेली रुग्ण उपचार पद्धतीमुळे हे प्रमाण 95% जाऊन पोहोचलंय. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर सह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.